श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्या सर्वांनाच माहीत आहे की 29 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि आपल्यापैकी बरेच जण या श्रावण महिन्यामध्ये विविध व्रतांना सुरुवात करतात आणि आपण सर्वजण जेवढी जमेल जेवढी आपल्याला शक्य असेल तेवढी महादेवांची सेवा करत असतो कारण या महिन्यामध्ये पूर्ण शिवपरिवार या महिन्यामध्ये म्हणण्याच्या ऐवजी आता जो चातुर्मास सुरू आहे या चातुर्मासामध्ये पूर्ण शिवपरिवार हा या पृथ्वीवर भ्रमण करत असतो कारण भगवान श्री हरी श्री विष्णू हे शेषनागावर 4 महिने निद्रिस्त असतात म्हणून हा शिवपरिवार या सृष्टीचा या पृथ्वीचा पालनकर्ता म्हणून काम करत असतो आणि त्यातली त्या या चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण महिना हा तर संपूर्ण हा भगवान महादेवांना भोळ्या शंकरांना समर्पित आहे. आपण प्रत्येक जण म्हणजे इच्छापूर्तीसाठी बरेच जण लग्न होण्यासाठी म्हणजे कोणत्याही इच्छा असू देत आपण या महिन्यामध्ये महादेवाची सेवा करत असतो आणि महादेवांचे व्रत सेवा करत असताना आपण काही कळत नकळत अशा गोष्टी महादेवांना म्हणजे महादेवाच्या पिंडीला अर्पण करतो की ज्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये महादेवाला अर्पण करण्यासाठी वर्ज आहेत. ज्या गोष्टी महादेवाला अर्पण केल्यानंतर महादेवांची कृपा आपल्यावर होण्याच्या ऐवजी त्यांची अवकृपा होऊ शकते त्यामुळे आपण आज या वस्तू जाणून घेणार आहोत की आपण हे व्रत वैकल्य करत असताना चुकूनसुद्धा या वस्तूंचा उपयोग आपण भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी करू नये. सर्वप्रथम सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शंख असतो आणि आपल्याला सवय असते. आपल्यातले बरेच जण काय करतात, जेव्हा आपण अभिषेक वगैरे करतो तेव्हा त्या शंखातल्या पाण्याने आपण मूर्तींवर बऱ्याचशा अभिषेक करत असतो. पण महादेवाच्या पिंडीवर शंखातल्या पाण्याने अभिषेक करणं हे चुकीचं आहे. शंख पाण्याने अभिषेक करणं महादेवाच्या पिंडीला हे वर्ज्य आहे. त्यामुळे चुकूनही शंखातल्या पाण्याने शंख पाण्याने महादेवाच्या पिंडीला कधीही अभिषेक करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे महादेवाची पूजा करताना किंवा म्हणजे पूर्ण शिवपरिवाराची पूजा करताना जसं की पार्वती मातेची, श्री गणेशाची, कार्तिकेय भगवानांची म्हणजे पूर्ण शिवपरिवारामध्ये कोणाचीही पूजा करताना तुळशीपत्राचा वापर करू नये. म्हणजे तुळशीची पानं ही भगवान शिवशंकरांची पूजा करताना कधीही वापरू नयेत. तिसरी वस्तू म्हणजे केवड्याचं फूल. आपण भगवान शिवशंकरांना विविध प्रकारची फुलं अर्पण करत असतो आणि या श्रावण महिन्यात तर आपण बऱ्याचशा फुलांची लाखोळीसुद्धा वाहत असतो पण जे केवड्याचं फूल आहे ते भगवान शिवशंकरांना कधीही अर्पण करू नये. आपल्याला हवं असेल तर पांढऱ्या कलरचं फूल आपण अर्पण करू शकतो. पांढऱ्या कलरच्या फुलाची आपण भगवान शिवशंकरांना लाखोळी वाहू शकतो पण केवड्याचं फूल भगवान शिवशंकराची पूजा करताना वर्ज्य आहे. पुढची गोष्ट म्हणजे नारळाचं पाणी. आपल्या प्रत्येकाला सवय असते, आपण मंदिरात गेलो की नारळ घेतो आणि जिथे कुठे मूर्ती दिसेल पिंड दिसेल नारळ फोडलं की असं त्या पिंडीवर पाणी फिरवतो पण हे अत्यंत चुकी आहे. यापुढे लक्षात ठेवा, जेव्हाही आपण केव्हा एखाद्या महादेवाच्या मंदिरात जाऊ आणि तिथे नारळ फोडू तर हे नारळाचं पाणी कधीही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू नका. हे वर्ज्य मानलं गेलेलं आहे. आपण महादेवाला नारळ अर्पण करू शकतो पूर्ण पण नारळाचं पाणी महादेवाच्या पिंडीवर आपण कधीच अर्पण करू शकत नाही. नारळाच्या पाण्याने आपण महादेवाच्या पिंडीला कधीच अभिषेक करू शकत नाही. वाटलं तर आपण पाण्याने करू शकतो, पंचामृताने करू शकतो, गंगाजलाने करू शकतो, उसाच्या रसानेही आपण अभिषेक करू शकतो पण नारळाच्या पाण्याने कधीही अभिषेक करायचा नसतो. पुढची गोष्ट म्हणजे कुंकू. कुंकाचा उपयोग महादेवाच्या पूजेसाठी कधीच करत नाहीत. तसं तर आपण महादेवाच्या पिंडीला बरेच जण आपण हळद वगैरे वापरतो पण हळदही जी महादेवाची पिंड असते त्या पिंडीवर लावायची नाही. जो निमुळता भाग असतो त्या निमुळत्या भागाला किंवा समोर आपण हळद लावू शकतो पण महादेवाच्या पिंडीवर हळद आणि कुंकू आपण अर्पण करू शकत नाही.
तर या बघा अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या की आपल्यापैकी बरेच जणांना या म्हणजे ही माहिती असते, पण काय होतं की आपण या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि या गोष्टी आपण सेवा करण्याच्या ओघाओघामध्ये महादेवांना अर्पण करतो किंवा त्यांच्या पूजेसाठी वापरतो आणि आपल्याला फायदा होण्याच्या ऐवजी आपलं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ही आज एक छोटीशी माहिती आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. माहिती जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.